हॅलो मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक वेगळा अजून एक व्हिडिओ घेऊन आलो. त्याच्यामध्ये आपण आज शिकणार आहे की टाइप्स ऑफ ऑर्डर, म्हणजे आपल्या इंट्राडे होल्डिंगसाठी जर टाइप्स कुठल्या कुठल्या टाइप्समध्ये ऑर्डर्स आहे आणि आपण कशाप्रकारे लावू शकतो ते आपण आज बघणार आहे. झिरोधाच्या काईट या सॉफ्टवेअरमध्ये आपण इथे बघता जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की झिरोधाचा काईट इथे लॉग इन केलेला आहे. त्याच्यामध्ये बाय आणि सेल अशा दोन ऑर्डर आपण इथे टाकू शकतो. बायवर आपण क्लिक केलं तर आपल्याला इथं असं दिसेल की आपण बायमध्ये कोणत्या प्रकारे इंट्राडेसाठी कुठे ऑर्डर टाकली पाहिजे, काय लिमिट ऑर्डर टाकली हे शिकणार आहे. बायमध्ये जर आपण इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी एक विंडो ओपन होते. त्याच्यामध्ये आपण इथं दिसतं आपल्याला MIS आणि CNC. MIS म्हणजे काय? MIS म्हणजे जर तुम्हाला इंट्राडेमध्ये ऑर्डर टाकायचं आहे, इंट्राडेमध्ये ऑर्डर म्हणजे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी मार्केट ओपन होते व इंट्राडेची ऑर्डर 3:10 स्क्वेअर अप होते. जर तुम्ही टाकलेली ऑर्डर म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं MIS मध्ये ऑर्डर टाकलेली असेल तर 3:10 तुमच्या ऑटोमॅटिक स्क्वेअर अप होते, तुम्ही जरी केली नाही तरी. तर आता आपण इथं बघू की MIS मध्ये म्हणजे इथं जर आपल्याला इंट्राडेची ऑर्डर टाकायचं असेल तर आपल्याला इथे MIS सिलेक्ट करावं लागेल. आणि फॉर एक्झाम्पल हे रिलायन्स शेअर आहे, रिलायन्स शेअरमध्ये आपल्याला किती क्वांटिटी पाहिजे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला 100 क्वांटिटी पाहिजे, आपण 100 क्वांटिटी टाकून त्याच्यानंतर इथं तुम्हाला जेव्हा मार्केट प्राईजला चाललेला शेअर असेल तर मार्केट प्राईजला घ्यायचं असेल तुम्ही मार्केट प्राईजवर क्लिक करू शकता. किंवा तुम्हाला जर फिक्स आहे की बाबा मला 1000 रुपयाला 6 इंट्राडेला घ्यायचं आहे, तुम्ही लिमिट ऑर्डरमध्ये इथं त्याची प्राईस 1000 रुपये टाकून त्याला लिमिट ऑर्डर MIS मध्ये करू शकता. त्याच्यानंतर डिस्क्लोज क्वांटिटी, जर तुम्हाला इथं क्वांटिटी काय प्राईजला डिस्क्लोज करायची असेल, किती क्वांटिटी, तर तुम्ही इथं वगैरे टाकू शकता. त्याचं काय आपल्याला याच्यामध्ये इथं पहिली गोष्ट आहे की इंट्राडेमध्ये जर आपल्याला ऑर्डर टाकायची असेल तर आपल्या MIS वर क्लिक करून तुम्हाला पाहिजे तेवढा क्वांटिटी आणि कुठल्या प्राईस, मार्केट प्राईजला पाहिजे का लिमिट प्राईजला पाहिजे, त्यानुसार तुम्ही लिमिटला पाहिजे असेल तर लिमिटला. त्याच्यानंतर ऑर्डर टाकताना इथं अजून एक CNC म्हणून हे काय, CNC म्हणजे डिलिव्हरी आणि कॅश आणि कॅरी फॉरवर्ड इंट्राडेसाठी नाही. हे जर तुम्हाला आज घेतलेला शेअर काही दिवसांसाठी होल्ड करायचं आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही CNC वर क्लिक करून तुम्हाला पाहिजे क्वांटिटी 100 वरती टाकून कुठल्या प्राईजला, मार्केट प्राईजला घ्यायचं आहे का लिमिट प्राईजला घ्यायचं आहे, त्यानुसार तुम्ही इथं टाकू शकता. तसेच सेम इथं स्टॉप लॉस ऑर्डर आणि स्टॉप लॉस मूव्हिंग ऑर्डर असे आहे. सेम MIS मध्ये तुम्ही इंट्राडेचे ऑर्डर असेल त्याच्यावर तुम्हाला एखादा स्टॉप लॉस लावायचा असेल तर आत्ताची टाकलेली प्राईस, म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्हाला 1000 रुपयाला घेतो, तुम्ही 1000 रुपये टाकणार आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला माहिती की माझा स्टॉप लॉस म्हणजे मला लॉस बुक करायचा आहे 990 रुपयाला, तुम्ही अगोदरच टाकताना ऑर्डरमध्ये स्टॉप लॉस पण आधीच टाकू शकता. त्याच्यानंतर मग तुम्ही नंतर त्या मॉडिफाय करून तिथं टार्गेट वगैरे तुम्ही दुसरी ऑर्डर लावू शकता. सेम स्टॉप लॉस मूव्हिंग म्हणजे काय, जर तुम्हाला स्टॉप लॉस मूव्ह करायचा असेल तर तुम्ही इथनं स्टॉप लॉस मार्केट प्राईजने करू शकता की तुम्हाला मार्केट प्राईजने मला हा स्टॉप लॉस पाहिजे, तर तुमची जी मार्केट प्राईज चालू असेल त्या प्राईजने तुम्हाला तिथं स्टॉप लॉस हिट होऊन जाईल. तर फॉर एक्झाम्पल आता म्हणजे खाली जर बघितलं तर आता आपण काय बघितलं की MIS म्हणजे इंट्राडेमध्ये कसे कुठे सिलेक्ट केला ऑर्डर टाकू शकतो, CNC म्हणजे डिलिव्हरीमध्ये कुठल्या याच्यावर करू शकतो, परत मार्केट प्राईजने करू शकतो का लिमिट प्राईजने करू शकतो किंवा स्टॉप लॉस लावू शकतो. त्याच्यानंतर येतं रेग्युलर ऑर्डर. आता जी आपण ऑर्डर बघत होतो ती रेग्युलर ऑर्डर आणि त्याच्यामध्ये डे म्हणजे एका दिवसासाठी वगैरे रेग्युलर ऑर्डर आपण टाकू शकतो. ISC म्हणजे काय, इमिजिएटली कॅन्सल. आपल्याला जर इमिजिएटली कुठली ऑर्डर वगैरे कॅन्सल करायची असेल किंवा तर ती ISC वर क्लिक करून आपण तिथे इमिजिएट कुठली पण ऑर्डर कॅन्सल करू शकतो. त्यानंतर येतं रेग्युलर, नंतर ब्रॅकेट ऑर्डर. ब्रॅकेट ऑर्डर म्हणजे काय, की सेम की तुम्ही मार्केट प्राईजला गेलात, लिमिट प्राईजमध्ये गेलास, मार्केट ब्रॅकेट ऑर्डर काय, एक ब्रॅकेट असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल एका ब्रॅकेटमध्ये आपल्याला ऑर्डर टाकता येते. तर त्या ब्रॅकेट ऑर्डरमध्ये तुम्हाला जर फिक्स आहे की तुम्हाला 100 क्वांटिटी घ्यायचं तुम्ही 100 क्वांटिटी घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर प्राईस 1000 रुपयाला पाहिजे तुम्ही इथं 1000 रुपये लावून 1000 रुपये प्राईजला घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला स्टॉप लॉस पाहिजे, खाली 10 रुपये स्टॉप लॉस पाहिजे, तुम्ही 10 रुपये स्टॉप लॉस लावू शकता. आणि वरती तो 1015 रुपयाला गेला तुमचं टार्गेट असेल, तुम्ही 15 रुपये ते वरती टार्गेट लावू शकता. ट्रेलिंग स्टॉप लॉस जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही असतात. असं या ब्रॅकेट ऑर्डरमध्ये एकदाच तुम्ही किती प्राईजला पाहिजे ते घेऊ शकता, जर खाली 10 रुपये स्टॉप लॉस लावू शकता आणि 15 रुपये म्हणजे तुमचा जो काय टार्गेट असेल तो एका ब्रॅकेट ऑर्डरमध्ये तुम्ही एक ब्रॅकेट ऑर्डर टाकू शकता. त्याच्यानंतर येते कव्हर ऑर्डर. कव्हर ऑर्डर म्हणजे काय, की तुम्ही टाकलेली क्वांटिटी, तुम्ही टाकलेली प्राईज आणि त्याच्यानंतर तुमच्या टाकलेला स्टॉप लॉस तो एक तुम्ही एका ऑर्डरमध्ये टाकू शकता. म्हणजे तुम्ही टाकलेली ऑर्डर, जर तुम्ही टाकली 100 क्वांटिटी, मला 1000 रुपयाला सगळ्यांचं शेअर पाहिजे आणि त्याचा स्टॉप लॉस राहील 990 रुपये, तर ही कव्हर ऑर्डर तुमची कव्हर होऊन जाईल. त्याच्यानंतर मग तुमचा जर जसं असं टार्गेटकडे येईल तसं तुम्ही त्याच्यानंतर तिथं टार्गेट पण लावू शकता. त्याच्यानंतर AMO म्हणजे काय, आफ्टर मार्केट ऑर्डर. जर आज मार्केट तुमचं बंद झालं आणि तुम्हाला उद्या कुठल्या
प्राईजला. फॉर एक्झाम्पल, उद्या तुम्हाला शेअर घ्यायचा आहे रिलायन्सचा 1020 रुपयाला, पण तुम्ही सकाळी 9:15 तुम्हाला काय काम असेल तर तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल नाही राहू शकता. तुम्ही आजचं मार्केट झाल्यानंतर दुपारी 4 नंतर तुम्ही ऑर्डर टाकू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला घ्यायचं 50 शेअर, तुम्ही 50 शेअर डिलिव्हरीला घ्यायचे आहेत, तुम्ही डिलिव्हरीची ऑर्डर टाकून ठेवणार. तर तुम्हाला किती प्राईजला पाहिजे? तुम्हाला 1020 रुपयाला पाहिजे. ते आफ्टर मार्केट ऑर्डर तुम्ही बिनतास तुम्ही बाय करू शकता. म्हणजे जेव्हा पण तुझं दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन होईल, दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन झाल्यानंतर तुझं 1020 रुपये प्राईसला आला तर तुम्हाला 50 क्वांटिटी तुम्हाला भेटून जाते. तर तुम्हाला लॉंग टर्मसाठी, म्हणजे लॉंग डिलिव्हरीसाठी पाहिजे का EMI साठी पाहिजे, तिथं पण तुम्ही बाय ऑर्डर शकता. तुम्ही जर ठीक आहे बाबा मी आज मार्केटमध्ये बघतो आहे पण मला 120 रुपयाला आल्यावर तेव्हाच मला रिलायन्स घ्यायचं आहे, तेव्हा तुम्ही EMI मध्ये इंट्राडेमध्ये पण ऑर्डर लावून ठेवू शकता. आफ्टर मार्केट ओपन, जेव्हा मार्केट ओपन होईल दुसऱ्या दिवशी, तेव्हा तुम्हाला 120 रुपयाला तो भेटेल. असं काही नाही 120 रुपये, तुम्ही 990 रुपयाला पण लावू शकता. जेव्हा ते 990 रुपये येईल तेव्हा तुम्ही तो ऑर्डर लावू शकता. तर हे झिरोधामध्ये आपण सेम असं जर इथं केलं तर सेम सेल साईडला पण, जर तुम्ही कुठली फर्स्ट टाईम तुम्हाला कुठला सेल करायचं असेल तुम्ही सेल पण करू शकता इथं, आणि तिथं बाय पण करू शकता. दोन्ही ऑर्डर सेम, दोन्ही प्रकारे सेम आहे. बायला पण सेम असेच ऑर्डर आणि सेलला पण असेच ऑर्डर आहे. तर याच्यामध्ये आज आपण काय बघितलं की काईट या सॉफ्टवेअरमध्ये जर बाय किंवा सेल करायचं असेल किंवा ऑर्डर लावायचं असेल तर इंट्राडेसाठी कुठला ऑप्शन निवडायला पाहिजे MIS म्हणून, डिलिव्हरीसाठी CNC घ्यायला पाहिजे, मार्केट प्राईसनी पाहिजे असेल तर मार्केटवर क्लिक केलं पाहिजे, लिमिट ऑर्डर तुमची काय लिमिट असेल या लिमिटलाच मला घ्यायचं, लिमिट ऑर्डर SL म्हणजे स्टॉप लॉस वगैरे, त्याच्यानंतर ब्रॅकेट ऑर्डर, कवर ऑर्डर तुम्ही बघू शकता, रेग्युलर पाहिजे असेल तर रेग्युलर, आफ्टर मार्केट ऑर्डर म्हणजे मार्केट बंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुठल्या प्राईसला तुमचा शेअर घ्यायचा असेल तुम्ही आफ्टर मार्केट ऑर्डर प्राईस पण लावू शकता. ठीक आहे, तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. लोकांना पण तुमच्यामुळे एक ज्ञान भेटेल वगैरे, त्यामुळं तुम्ही सगळ्यात जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.